हाय चाचा त्यांच्याचं नावाची हाय पाहू ते फेमस हाय चाचा संतोष चौधरीची हाय चला या नागोरी नागोरी डान्स बघायचा का नागोरीचा हा एक डान्स व्हायलाच पाहिजे यस नाहीतर मजा नाही नाहीतर संतोष चौधरी पण तुमच्या बरोबर डान्स करतील डीजे डॉन गाणं होऊ द्या नाही डॉन वर मस्त केलेला सगळ्यांनी बसून घ्या वरसाचे सगळे खेळाडू बसून घ्या रसायनीचे पण सगळे खेळाडू बसून घ्या पाहुण्यांना पण विनंती आहे दिघे साहेब बसा पाटील साहेब आपण पण बसा परेश पटेल दिलीप ठाकूर इथे बसलेले आहेत दिलीप ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी या संदीप मात्रे साहेब या बसा इकडे चंदर माने चला लगेच आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत सिटी जांभळे यांनाही विनंती आहे भाऊ मुकादम संतोष माळी परेश पटेल गणेश वरगडे बल्लाळेश्वर वडापाव सेंटर अजून एक माईक इथे आणून ठेवा ना कॉर्डलेस चंदर माने ग्रामपंचायत सदस्य त्यांनाही विनंती आहे की त्यांनी इकडे येऊन बसावं वावेकर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा गीतांजली गुरुनाथ गाताडे यांचंही आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया कॉन्ट्रॅक्टर गुरुनाथ गाताडे यांचंही हार्दिक स्वागत आमचे सुरेशदादा मात्रे इथे बसलेले आहेत सुरेशदादांचं पण स्वागत त्यांच्याबरोबर कैलासदादा मात्रे प्रकाशजी गायकवाड जोडे महाराज दिलीप ठाकूर संदीप म्हात्रे आमचे नागोरी चहावाले प्रशांत विश्वनाथ भोईर दिलीप तांबोळी चंदर माने भाऊ मुकादम संतोष माळी वरोसाचे सगळे खेळाडू विक्रांत शिंदे त्यानंतर आमचे पांडुरंग पारंगे दत्ता देसाई दीप सोनावणे प्रफुल्ल सोनावणे दीपक कांबळे आकाश जुईकर पाटील साहेब गणेश वरगडे पांडुरंग पाटील आमचे आदरणीय गजाननजी बल्लू शेठ या सर्वांचं या पारितोषिक वितरणामध्ये हार्दिक स्वागत जरा जोरदार टाळ्या वाजून आपण पाहुण्यांचं या पारितोषिक वितरणामध्ये हार्दिक स्वागत करूया बक्षिसं आधी आपण देणार आहोत ज्यांनी आकाश जुईकर साहेबांनी कॅश प्राईज मला असं वाटतं लावलेलं ग्रामपंचायत सदस्य 2000 रुपये कॅश प्राईज आहे टोटल त्यामध्ये परेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक एक षटकारासाठी परेशला विनंती आहे इथे येऊन आपलं पारितोषिक घेऊन जा मी आकाश जुईकर यांनाच विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यावं आकाशजी जुईकर कॉंग्रॅच्युलेशन परेशजी हार्दिक अभिनंदन तुमचं त्यानंतर संतोष 2 षटकार संतोष माळी 2 षटकार लगावलेले 1000 रुपयांचं पारितोषिक संतोष माळीला कॉंग्रॅच्युलेशन संतोष हार्दिक अभिनंदन
एक षटकार विक्रांतनं मारलेला. विक्रांतजींना विनंती आहे की त्यांनी आपलं बक्षीस इथून घेऊन जावं 500 रुपयांचा. मस्त बॅटिंग आज खरंच वरसे छाग आहे. आज तुफान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फायनल अंतिम सामना. अंतिम सामन्याकडे वळण्या अगोदर संतोष चौधरींचा केक इथे आपण कापणार आहोत, ज्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण इथे साजरा करतोय. ते संतोष चौधरी महागुरु. केक कटिंग करण्यात येते. दोन्ही केक जेवढे केक असतील तेवढे एकदाच घ्या. डीजे मास्टर आपण गाणं लावायचंय याच बर्थडे सॉन्ग. अप्पांना विनंती आहे की आपण यावं. भोईर साहेब संदीप म्हात्रे यांचंही स्वागत. संतोष चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण साजरा करतोय आणि केक कटिंग केलं जात आहे. मी डीजे मास्टरना विनंती करतो की त्यांनी बर्थडे सॉन्ग लावावं. जोरदार टाळ्या आपण वाजवून संतोष चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जबरदस्त डान्स. चला इथे केक. अजून रात्री केक कापायचे आहेत. अजून आहेत शिल्लक. रात्री एक केक कापणार आहेत. एक कापतील किती काय सांगता येत नाही. दुसरं काय कापतील ते पण सांगता येत. आमचे सुनील जाधव आलेले आहेत संतोष चे मित्र. तोंडाला लावू नका फक्त. यश मालकर. त्यानंतर आमचे पॅडी मोरे वावेगरचे आर के तांबोळी यांचं मनापासून धन्यवाद. रोहित गातडे ज्यांनी स्कोरिंग केली त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. 24 लाईव्हचं धन्यवाद व्यक्त करतो आणि वर्ल्ड पारितोषिक वितरणात डीजे मास्टरचं धन्यवाद. फाईनची मॅन ऑफ द मॅच
फायनलची मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामना जो वरोसे विरुद्ध भाऊ मुकादम 40+ आई टाके देवी 40+ झाला, त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. मी आमचे पाहुणे आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि आमचे आप्पा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो गिरीश याला. गिरीश तवळे यांना विनंती आहे की त्यांना इथे आमचं पारितोषिक घेऊन जावं. डीजे गिरीश तवळे, सेन्सिबल क्रिकेट कशाला म्हणतात ते गिरीश तवळेंनी दाखवून दिलेलं आहे. आणि गिरीश तवळे म्हणजे संतोष चौधरींचे अगदी जवळचे स्नेही. कैलास म्हात्रे आणि आप्पा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. गिरीश तवळे कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टन्सी त्यांनी ठेवलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सनी मंडप डेकोरेटरचे मंगेश शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी या. मंगेशजी या, नेहमी तुम्ही कुठेतरी खाली बसलेले असता. तवळे साहेब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय आणि संतोष चौधरींची तुमच्या मित्राचीच मॅच आहे, कसं वाटतंय? प्रथमतः मी चौधरी सरांचं मनापासून धन्यवाद देतो. आमच्या टीमला त्यांनी पहिल्यापासून सहकार्य केलेलं आणि माझ्यावर भरपूर आशीर्वाद आहे. ते माझ्या पप्पांचे खास मित्र आहेत, त्यामुळे आम्ही आमचं प्रेम त्यांच्यावर भरपूर आहे. आणि दोन पिढ्यांची मैत्री. हा, दोन पिढ्यांची मैत्री. आणि दुसरं म्हणजे आमच्या टीमनी प्रत्येक खेळाडूंनी चांगल्या प्रकारे मला साथ दिली. असेच तुम्ही साथ देत राहा, आपण असेच पुढे जाऊ आणि सगळ्यांचा आशीर्वाद असाच आपल्या पाठीशी राहील. इथे सगळे 40+ म्हणजे वेगळ्या टीम मधले नाहीत कोण, सगळे एकच एकजूट एक मिळावेत. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे कुठला पण प्लेअर चांगल्या प्रकारे खेळ करा, तुम्हाला सगळे सगळ्या प्रकारे सहकार्य करतील. असेच प्रेम तुमचे राहू द्या. आणि माळी साहेब तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि चांगल्या प्रकारे आम्हाला तुम्ही संतोष सर संधी दिली, त्या संधीचं आम्ही सोनं केलं, त्याबद्दल आम्ही मनापासून खुश आहे. आणि सगळ्यांचं धन्यवाद. 40+ भाऊ मुकादमची टीम तुमच्या बरोबर समोर होती आणि अशा वेळेला एवढं मोठं टार्गेट होतं? नाही, आम्हाला कुठलंही टार्गेट मोठं वाटत नाही, कारण ते पण माणसं आहेत, बॅट्समन आहेत, बॉलर आहेत. पण आमच्या पण टीममध्ये तेवढा टॅलेंट आहे. विकीसारखे भरपूर असे खेळाडू आहेत आमच्यामध्ये. अजून 2-3 खेळाडू आमचे आले नाही, तरी पण त्यांची आम्ही कमतरता व्यक्त केली नाही, कारण आमच्यामध्ये बघा टॅलेंट आहे, ते पण करून दिले. विकी आमचा कप्तान तो का बोलला, आपण सांभाळून खेळू, शॉट जास्त मारायचे नाही. स्कोअर आपण पहिल्या 2 ओव्हरला आपले भले कमी झाले, तरी 2 ओव्हरला आपण 40 करण्याची आपल्यात हे आहे, कुवत आहे. त्यामुळे तू बिंदास खेळ, त्यामुळे आम्ही ही मॅच जिंकू शकलो. आणि भाऊ मुकादम यांचा पण धन्यवाद देतो, त्यांचा पण आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. हा, आमच्यावर चिल्ले असतील आता ते कुठे असतील ते, हा, पण प्रेम भरपूर आहे आमच्यावर. आणि इथे खेळताना कसं वाटलं, आजचा आनंद कसा लुटला तुम्ही? आजचा आनंद म्हणजे दिवसभर आम्ही आता ग्राउंडवरच आहे, मॅच झाली तरी मी अंपायर होतो, त्यामुळे दिवसभर आम्हाला माहिती आता 40+ झाल्यानंतर किती शरीराला आपण ताण देतो. माझ्या 2 वेळा पोटात गोळा वगैरे आलेला, तरी पण मी दाखवून नाही दिला, कारण आपल्या ह्याला चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे, सगळ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे आमच्या माणसाची मॅच आणि वाढदिवस चांगल्या प्रकारे सकाळपासून आतापर्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि त्याला कुठला गालबोट लागता कामा नाही, ह्याची आम्ही सर्वांनी दखल घेतलेली. नक्कीच तुमचं चांगलं सहकार्य राहिलं. आणि एक विशेष नितीन तवळे साहेबांनी आम्हाला तुमच्या टीमबद्दल सांगितलं की आता आपण सगळे मिक्स खेळत होतो, परंतु वरुष्याची टीम होती की एक गाव आणि 11 खेळाडू होते, म्हणून जरा जोरदार टाळ्या या गावासाठी. पण इथे अजून काय बोलायचं? अजून एक मी एक भाऊ मुकादम त्यांना मी धन्यवाद देतो, कारण एक गाव 11 टीम आपण बघतो, 2-4 खेळाडू आता नवीन आहेत किंवा 4-5 खेळाडू असतात, बॉलिंग असते, पण त्यांनी चांगली टीम ह्याच्यामध्ये सुपर 4 मधली चांगली टीम त्यांनी घेतलेली होती.
सगळे परेश भाऊ वगैरे आहेत ना, सगळे चांगले आहेत, पाटील आहेत, चांगल्या पद्धतीने तांबुल आहेत, चांगल्या पद्धतीने संतोष आहे, माळी चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला खेळाचा अनुभव का असतो आणि कशा पद्धतीने खेळायचं ते आम्हाला अनुभव भेटलेले. धन्यवाद भाऊचे. धन्यवाद. आणि तुमची अशीच आता ते कसं गोलंदाज वापरले नाही का, आमची बॅटिंग झाली त्याच्यावर पण डिपेंड. नक्कीच. आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती अशीच हो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन आहे नेक्स्ट टुर्नामेंट साठी. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर असं डिस्कशन आज तवळे साहेबांचं इथे झालेलं आहे. गिरीश तवळे बेस्ट फिल्डर. मी आमचे शिंदे मंगेश शिंदे यांना विनंती करतो की आमचा छोटासा सन्मान स्वीकारा. ते खरं तर आम्ही अडचणीत होतो अशा वेळेला. ते म्हणतात ना की अडचणीत जो धावून येतो तोच खरा मित्र. आणि मंगेशजी संतोष चौधरींच्या हाकेला धावून आले. मी प्रकाश गायकवाड आणि जोडे महाराज या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या शिंदे साहेबांचा सन्मान करावा. सनी मंडप डेकोरेटर्स आयत्या वेळेला एका रात्रीत उभारलेली ही सगळी मंडप व्यवस्था आहे. तरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिंदे सरकारसाठी. कारण शिंदे साहेबपेक्षा शिंदे सरकार हा शब्द आता खूप प्रचलित झालेला आहे. हा आमच्या कॉमेंटरीमध्ये पण एक शिंदे सरकार आहेत. तळ्याचे शिंदे सरकार. ओसावी बापू पीएसआय यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून धन्यवाद संतोष चौधरींच्या वतीनं. बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सरपंच साहेबांना विनंती करतो. गीतांजली मॅडम आणि गुरुनाथ गाताडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट, दिस अवॉर्ड गोज टू. हे पारितोषिक जात आहे भाऊ इलेवन रसायनी पाताळगंगा या संघाला. आणि हे पारितोषिक जात आहे ते परेश यांना. परेश पटेल यांना विनंती आहे की त्यांना इथे येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. केळकर कंपनीचे मॅनेजर परेश पटेल. कैसा लगा यहाँ पे? फैंटास्टिक टूर्नामेंट यार, बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा लगा इधर हियर. ये टूर्नामेंट में एकता के लिए टूर्नामेंट था अपना. हाँ, अपना संतोष बुआ के लिए था. यस यस. उनकी पहले क्या लगा था हमको कि भाई ये 40+ टूर्नामेंट था तो होगा कि नहीं होगा, इतना था सक्सेस. लेकिन हुआ. वो उसको टेंशन था कल का कि भाई टूर्नामेंट में क्या होगा. लेकिन आज सुबह देखा ना तो इतने खुश थे, इतने खुश थे तो हम भी खुश हुए. चांगला पगड़ का टूर्नामेंट था इधर. आपका कैप्टन कैप्टन कैसा था? भाऊ कैप्टन है लेकिन क्या है, थोड़ा हड़किला है. चांगला कैप्टन है. सामने वाली टीम कैसी थी, फाइनल में कैसा लगा? बहुत अच्छा परफॉर्मेंस किया उन्होंने. उन्होंने गेम प्लान किया था. गेम प्लान टारगेट पे खेले वो लोग. टारगेट पे ये देखा हमने. और गलती क्या थी हमारे, वाइड बॉट गिरा हमारे. थोड़ा और स्कोर चाहिए था क्या? स्कोर बराबर था. स्कोर बराबर था लेकिन बॉलिंग हमारा वाइड और मेरा भी गलती था कि दूसरा अपना जो दो तीन बॉलर थे उन लोग का थोड़ा गलती था दूसरा. ये बेस्ट फील्डर का अवार्ड आपको यहाँ पे मिला है, कैसा लग रहा है? अच्छा आपको बहुत बहुत बधाई. खर तर यांनी ट्रॉफीज पण आपल्याला दिलेल्या आहेत. आणि गुजरातमध्ये आत्ताच त्यांनी काही दिवसापूर्वी 50 मारलेली. जरा जोरदार टाळ्या परेश पटेल यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आज पण ना, आज पण पहिल्या मॅचमध्ये 50 करणारे, पाचवी 50 या सीझन मधली. वा वा क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या परेश पटेल यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. बेस्ट फिल्डर नंतर बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज. मी आमचे पाहुणे सुरेश दादा, त्यानंतर ठाकूर साहेब, चंदर माने
आणि अजय सोनावणे या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक द्यावं आणि बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषिक जातंय उत्कृष्ट गोलंदाजाचं वरोसे 40+ संघातील तानाजी तानाजी याला विनंती आहे की त्यांना आपलं पारितोषिक घेऊन जावं. ठीक आहे. या बिंदास काही लाजायचं नाही. कसं वाटलं फक्त खेळताना? कसं वाटलं? चांगलं वाटलं खेळताना. काय काय आवडलं इथे? हे चांगलं होतं, तुमचं आयोजन चांगलं होतं. आम्हाला खेळायला थोडी मजा आली, जेवण पण मस्त होते. समोरची टीम कशी होती? जरा टफ फाईट झाली का? चांगली होती टीम. भाऊ मुकादम आमचे चांगले मित्र आहेत माझे, चांगली टीम होती पण त्यांची पण. आम्हाला खेळायला थोडी मजा आली. माझ्या विक्रांतची वगैरे बॅटिंग, कॅप्टन खरोखर चांगला लकी कॅप्टन आहे आमचा. तो प्रत्येक वेळेला विजय मिळत गेला, आनंद होत होता? मस्त आनंद आम्हाला सगळ्या मॅच मध्ये, सगळा आनंद झाला मग सगळ्यांना. सगळे चांगले खेळले. बॉलिंग कशी झाली? बॉलिंग सगळी पण सगळी आमची गेम सगळी चांगली झाली. सगळ्यांची बॅटिंग बॉलिंग सर्व चांगली झाली. या मैदानावर खरं तर तरसतात सगळेजण खेळण्यासाठी. आम्ही नेहमी खेळतोय इथे. या मैदानावर खेळण्याची मजाच वावर आहे ना? मजाच काय वेगळी आहे इथे खेळायची. संतोष चौधरी हुरवणारी व्यक्तिमत्व आहे, काय म्हणाल त्यांच्याबद्दल? त्यांना दिली सकाळी आलेले पहिले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आम्ही. आले आले बेस्ट बॉलर तानाजी, तुमचं हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट बॉलर नंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज. मी आकाश जुईकर, दीपक कांबळे, आमचे पाटील साहेब आणि कुंडलिक दिघे यांना मी विनंती करतो, पुंडलिक दिघे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. पद्मान्ना मोहिली यांनाही मी विनंती करतो. पद्मान्ना मोहिली अजून नाव पुकारलेलं नाही. बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फल. संतोषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आई टाकेदेवी 40+ रसायनी पाताळगंगा ट्रॉफीचं उत्कृष्ट फलंदाज जात आहे भाऊ 11 या संघाला. 77 धावा करणारा संतोष माळी, कम ऑन इस्रो. फॉर्टी प्लसला आत्ताच सुरुवात झालेली आहे तुझी, एक दोन वर्ष फक्त झालेली आहेत. कसं वाटतं 40+ खेळताना आणि अगोदरचं क्रिकेट? हॅलो, पहिल्यांदा मी महागुरु आपले संतोष चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुला तू जिथे असतो तिथं रंगच वेगळा असतो, त्यात काय वादच नाही. आणि तू असल्यामुळे तुझी मजा वेगळी झाली दिवसभर. कशी वाटली बॅटिंग करताना? काय षटकार चौकार मारताना काय वाटत होत? पहिल्यांदा मी काय केलं, डिफेन्सच खेळायचा प्रयत्न केलेला, कारण की विकेट नकोय मला. डिफेन्स खेळता खेळता आमचा टार्गेट होता एक 50-55 टार्गेट होता, तो कम्प्लीट केला आम्ही. तो भरपूर होता, पण काय झालं मी बॉलिंग टाकत असताना त्यांचे जे बॅट्समन होते तेही जो विचार नाही केला की स्कोर किती आहे किती नाही, तेही शॉर्ट सिलेक्शन एवढे भारी केले, ऑफ साईड लेग साईड इकडे तिकडे, जास्ती करून रन अशा डिफेन्समध्ये खेळत बसले, त्याच्यामुळे ते विन झाले आणि आम्ही बॅकफुटला आलो. बॅटिंग तुमची चांगली झाली, बॉलिंग पण चांगली झाली. बॉलिंगमध्ये थोडा जसं फटके मारत गेले त्याच्यामुळे थोडा माणूस कसा त्याच्यामुळे ते लय बिघडत होते आणि त्याच्यामुळे ते व्हाईट पण जात होते, दुसरं काय नाही.
बाकीच्या खेळाडूंनी चांगली साथ दिली. राम गुप्ता पण चांगला खेळला तुमचा. एक मॅच खेळला तो चांगला मस्तपैकी, कारण की दोन मॅचीनं तर आम्ही विकेटच नव्हतं टाकल्या. पहिल्या मॅचीला पण आम्ही विकेट नव्हते टाकली, आता लास्टच्या मॅचला पण विकेट नाही टाकल्या. आणि फिल्डिंग आमची नितीन पाटीलने मस्त केली, कारण त्याच्यामध्ये त्यांनी चांगली फिल्डिंग केली. आपले तांबोलीने पण फिल्डिंग चांगली केली, पण ते काय एक बॉल गेला बाउंड्रीवर, पण फिल्डिंग चांगली केली. सगळे फिल्डर चांगले होते, बॉल अडवतच होते, मिस फील्ड झाली नाही, पण त्यांचे गॅप सिलेक्शन चांगले असल्यामुळे हे स्कोर झालेलं आहे. धन्यवाद तुमचा, हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन संतोष माळी. खरं तर संतोष माळी आत्ताच याच्यासाठी टाळ्या अशासाठी की आपलं क्रिकेटमध्ये तर आहेच, परंतु इस्रोमध्ये कामाला आहेत. चांद्रयान मोहीम तुम्हाला सगळी माहिती असेल, किंवा आदित्य मिशन आता सध्या सुरू आहे. यामध्ये जे फ्युएल बनवलं जातं ते इस्रो इथे म्हणजे रसायनीला बनवलं जातं, आणि त्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. जबरदस्त प्रामाणिकपणे काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून इस्रो कंपनीमध्ये परिचित असलेले संतोष माळी. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संतोषसाठी झाल्या पाहिजेत. थँक यू व्हेरी मच. आता मॅन ऑफ द सिरीजसाठी मी आमचे पाहुणे आदरणीय पांडुरंग पाटील, त्यानंतर आमचे पांडुरंग शेठ पारंगे, प्रफुल्लजी सोनावळे, गजाननजी, गणेश वरगडे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. मनीष मनीष आपण पण या. आणि मॅन ऑफ द सिरीज ही फळांची टोपली आहे, ट्रॉफी तर आहेच परंतु फ्रूट माळी, पांडुरंग माळी यांनी दिलेली फ्रूट ची टोपली आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक जात आहे, हे पारितोषिक जात आहे पुन्हा एकदा वरोसे. वरोसे 40+ ला कोण? यस करेक्ट, विक्रांत. कमान विक्रांत शिंदे डीजे. आपल्या या ग्राउंड वरती खेळायचं खूप वर्षापासून, शांत बसा जरा, खूप वर्षापासून स्वप्न होतं. एकदाच मी या ग्राउंड वरती म्हणजे ओपनच्या टीम मध्ये असताना खेळलो होतो, त्याच्यानंतर 40+ मध्ये आल्यानंतर मागच्या वर्षी 2 वेळा प्रीमियर लीग आणि आता 2 वेळा खेळलो. एक म्हणजे माझ्या आयुष्यात मी पण 25 वर्ष खेळतोय. मी माथेरान आणि हे ग्राउंड म्हणजे फर्स्ट हे ग्राउंड आहे आणि माथेरानचं ग्राउंड 2 नंबर हे ग्राउंड सगळ्यात भारी ग्राउंड मला वाटतं. इथं खेळताना जी मजा येते ती कुठे येत नाही. रायगड टेनिस क्रिकेटची ही पंढरी आहे, खरोखर खूप मजा येते इथे खेळताना. आणि संतोष दादांबद्दल काय म्हणाल? संतोष खूपच प्रेमळ व्यक्तिमत्व, त्यांनी आम्हाला खूप वेळा सांभाळून घेतलं, खूप वेळा मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्याच बाबतीत, क्रिकेटच्याच बाबतीत. असं नाही आयुष्यात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल त्यांच्याशी बोललं की बरं वाटतं, म्हणजे व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन करतात आम्हाला आणि सगळ्या गोष्टीचं सांगतात समजावून. टार्गेट मला असं वाटतं थोडं मोठंच होतं उतरताना, कसं कोणत्या उद्देशाने उतरलात? नाही मी गिरीशला म्हटलं होतं की पहिले 2 गोलंदाज प्रत्येक टीमकडे चांगलेच असतात, नंतरचे 2 गोलंदाज थोडे काम थोडे न म्हटले तरी काम चालवू असतातच. तर मी त्याला म्हटलं की आपण 20 धावा करू 2 ओव्हरमध्ये आणि 40 धावा 2 ओव्हरमध्ये कशा पण मारू, म्हणजे तेवढा तर प्रयत्न करू, कारण आपल्या नंतर सुद्धा चांगले फलंदाज आहेत, पण आपण ट्राय करू की नंतर 40 पण मारू शकतो. पण सुदैवाने त्यांची थोडीशी गोलंदाजी खराब झाली, एक वाईट खूप दिल्या आणि आमच्या 28 धावा झाल्यानंतर आम्हाला 24च धावा पाहिजे. मग आम्ही ते टार्गेट खूप म्हणजे इझी घेतलं की आपण हे करू शकतो आरामात. तुम्ही कॅप्टन आहात ना, कॅप्टन्सीमध्ये मी असं ऐकलंय की या 2 वर्षामध्ये खूप तुम्हाला सक्सेस मिळाला, भरपूर प्राइजेस मिळालेत. भरपूर असं नाही म्हणता येणार, पण मिळालं म्हणजे माझी टीम एवढी चांगली आहे की मला खूप सपोर्ट करते, आणि मुख्य म्हणजे अजूनही म्हणजे कोणाला पटणार नाही
पण एकही माझ्या माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे सुद्धा खेळाडू माझ्या संघामध्ये, पण मी जर बोललो तर एकही शब्द पुढे बोलत नाही. कोणत्या फिल्डिंगमध्ये असू दे, कोणत्याही बाबतीत, म्हणजे ग्राउंडमध्ये जेव्हा असताना किंवा बाहेर जरी बोललो तरी काही बोलत नाही. आणि हेच म्हणजे त्यांचं पण मोठेपण आहे की माझे त्या गोष्टी ऐकतात. 40+ आणि अगोदरचं क्रिकेट काय डिफरन्स वाटतोय? खूप डिफरन्स आहे. अगोदरच्या क्रिकेटमध्ये फिटनेस लेवल थोडी चांगली लागते, म्हणजे आता 2 धावा 3 मध्ये कन्वर्ट करताना थोडं धावावं लागतं. आणि 40+ मध्ये खूप मजा येते, म्हणजे एन्जॉय होतंय. मी तरी मला तरी वाटतं म्हणजे मी आधी खेळलेलं क्रिकेट त्याच्यापेक्षा आता खूप क्रिकेट एन्जॉय करतोय. आणि अशीच एन्जॉयमेंट तुमची सदैव धन्यवाद चालत राहू द्या. तुमची प्रगती पण उत्तरोत्तर अजून प्रगती होऊ द्या. ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या विक्रांत शिंदे यांच्यासाठी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मी आदरणीय आमचे सुरेश दादा म्हात्रे, त्यानंतर प्रकाशजी गायकवाड आणि आमचे जोडे महाराज आणि संदीप म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यावं. ते भाऊ 11 आई टाके देवी 40+ रसायनी पाताळगंगा कमॉन. संतोष चौधरींबद्दल जरा 2 चांगले शब्द बोला, मॅच बद्दल बोला. वरोसे वाले पण चांगले होते. आता काय सगळे बोलून झाले, बाकी काय ठेवलाच नाही बोलायचं, तरी पण बोवाटे 2 शब्द बोलतो. संतोष बुवाचं व्यक्तिमत्व फार महत्वाचं आहे, त्याचं म्हणजे ओळख जास्त आहे, तो पक्ष मानत ना कुठला. त्यासाठी आता एवढी मालकरी मंडळी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती, राजकारणी सगळे येऊन गेले बुवाला भेटून. हा बुवाचा एक प्लस पॉईंट आहे. आणि बुवासाठी एक परत एकदा वाढदिवस बुवाचा हजार साल जीव बुवा, हे तुला परत माझं सांगणं. ओके, नाही जेव्हा मैदानात उतरलात तुम्ही तेव्हा, म्हणजे टीम जेव्हा टाकली इथे खेळण्यासाठी, तेव्हा वाटलेलं काहीतरी बक्षीस मिळेल? नाही आता 4 टीम गेल्या होत्या, कोणतरी जिंकले. याविषयी आम्ही खेळलो होतो, पण लगेच बोलायला लागले तू निवडून घेतले. अरे 11 माल दिले घेतले मी, 11 माल दिले तुम्ही घेतले. आता बुवा पण बोलला निवडून घेतले. काय आलेले असून पण तुम्ही हरलात फायनलला. खेळ आहे, कोण जिंकणार कोण हरणार. समोरची वरोसाठी चांगली खेळली, चांगली खेळली. याला म्हणाला पाहिजे गिरीशला, याला विकीला चांगले, म्हणजे 2-2 रनचे 3-3 मध्ये काढले. आमच्या 2-2 मध्ये 1-1 काढली फक्त, हाच फरक आहे. आणि 12 वाईट टाकली ते हरलो. जेवण कसं होतं? जेवण जेवण मस्त, चवळीची भाजी, पापड, भुरुंड्या भुरुंड्या होत्या. मजा आली का? जिलेबी जिलेबी गोड. पुन्हा बोल, धन्यवाद. सगळं आयोजन अतिशय चांगलं होतं. भाऊ मुकादम तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि फर्स्ट प्राइज देण्यासाठी मी सगळे आमचे ज्यांनी ज्यांनी नियोजनामध्ये आमचा हातभार लावलेला आहे त्या सगळ्या आई टाके देवी 40+ ग्रुपला सगळ्यांना विनंती करतो की फर्स्ट प्राइज देण्यासाठी या. दिलीप तांबळे साहेब तुमच्या शुभ हस्ते फर्स्ट प्राइज देण्यात येणार आहे सगळ्या आई टाके देवी ग्रुप. आई टाके देवी 40+ रसायनी ग्रुपच्या वतीनं त्यांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय. पद्मान्ना मोहिली यांनी या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत, त्याबद्दल पद्मान्ना मोहिलींचं मनापासून धन्यवाद. आणि विजेता परेश पटेल यांनी सन्मान चिन्ह दिलेले आहेत. दयानंद सरोदे, गणेश पवार, बबलू परदेसी आणि चंद्रकांत कारले सगळ्यांनी या 40+ आई टाके देवी ग्रुप यांच्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात येतं. आणि हे या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला आहे
तो वरस आहे 40+. कम ऑन हिप धन्यवाद व्यक्त करतो आणि पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्या टीमचं धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केले त्यांचं धन्यवाद. 24 लाईव्हचं धन्यवाद, डीजे मास्टरचं धन्यवाद. आणि हा आजचा स्पर्धेचा कार्यक्रम इथेच संपला असं